लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि शिंदे गटात कोल्ड वॉर सुरू झाल्याची मोठी चर्चा आहे. आजच शिंदे गटाचे हॅट्रिक मारलेले खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनीसुद्धा भाजपावर नाराजी व्यक्त केली. भाजपाने आता शिंदे गटाचा वापर करून सोडणार अशी राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. त्यामुळेच की काय शिंदे गटाला फक्त केंद्रात राज्यमंत्री आणि एकच पद तेच दिल्याची चर्चा आहे. आणि इतर राज्यात आपण बघितलं तर ज्यांची एकच सीट निवडून आली आहे त्यांनासुद्धा कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे. मात्र राज्यात शिंदे गटाबरोबर महायुतीत सामील असलेल्या शिंदे गटाला मात्र केंद्रात राज्यमंत्रीपदच दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटाचा आता वापर करून त्यांचा एकाच मंत्रिपदावर त्यांची बोळवण केलेली दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी अगोदरच भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण झाल्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या उलट ठाकरेंची शिवसेना जेव्हा सत्तेत होती त्यावेळी त्यांना दोन मंत्रिपदं कॅबिनेट तीही अशी होती. त्यामुळे आता शिंदे गट हा भाजपासमोर लाचार झाला आहे अशी टीका शिवसेना नेत्यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाची बोलवण एका जागेवर कशामुळे केली आहे? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.